निर्णय घेतला आणि का संघटना सोडली का बदलली याचा आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही फक्त सोमनाथ भाऊच्या कट्टर होतो राहणार आणि आहे। सोमनाथ भाऊच्या घरासोबत आम्ही कधी एकनिष्ठेने राहणार आहोत आणि बल्ली भाऊ रवी भाऊ आणि आमचे आलेले कार्यकर्ते सगळे काळजातले आहेत आणि कधीही ताईने आवाज दिला तर आम्ही रस्त्यावर उतरणार कारण आम्हाला सोमनाथ भाऊंनी दिलेली ताकद कधी ताई करायचं नाही। ज्या दिवशी तुम्हाला धक्का लागेल तेव्हा कदम फोन करा। नाही आला तर त्याच्या मला आयला त्याच्या मला बोला। तुम्ही तुम्हाला सांगतो ताईसोबत आम्ही आहेत कट्टर आहोत आणि कधी कधी तुम्ही कसलीच काळजी करायची नाही। नरेश भाऊ जेव्हा ताईची एंट्री झाली गाडी पासून मी लांबून बघत होतो आम्हाला सोमनाथ भाऊ आल्यासारखं वाटत होत। डोळ्याला पाणी आलं ते भाऊच्या नरेश घेतले ताई भाऊ भाऊच्या डोळ्याला पाणी आलं तर मी स्वतः लांबून बघितले तुम्हाला आम्हाला तुमच्या मी सोमनाथ भाऊ दिसते तर आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे आणि तुम्ही कसलीच काळजी करायची नाही। या ठिकाणी ही संघटना ताईनं दहा सांगितलं माझ्याकडून दहा संघटना देवाकडून पण दहा संघटना ते गावामध्ये मी ओपन चापुलीची आमचे बंद आहे तिकडे माग पानगाव ताई तुम्ही कसलीच काळजी करायची नाही। 100% तुम्हाला साथ आहे। सोमनाथ भाऊचे वाघ तुमच्या सोबत आहे तर एक दिवस आहे पळून जाणार नाही। दिसला की पळ दिसला की पळ एक दिवस आहे सगळे कट्टर आहेत ताई आमचे राज गायकवाड आमचे बंधू सगळे सगळे सोबत आहेत कसलेच काळजी करायची गरज नाही। आधुनिक शक्ती सेना ही म्हणल्यासारखं आता बुलेट ट्रेन आहे बुलेट ट्रेन 100% बुलेट ट्रेन आहे। जुगजुग गाडी नाही मामाच्या गावाला जाऊ ती पाऊ ती पाऊ हे ठोक काम होणार 100% आधुनिक शक्ती सेना ही चालणार चालणार नाही पडणार। आणि याची शाखा ओपनिंग आता इथं झाले म्हणजे कार्यालय फक्त उघडच आहे लगे उद्याच्याला कुलूप आहे असं काय होणार नाही। उद्या पण यायचं कधी पण यायचं जेव्हा अडचण पडत तेव्हा हे कार्यालय ओपन आहे आज उघडा आहे उद्या बंद होणार आहे त्याच्या शाखा थांबणार आहेत असं काय होणार नाही। ताई गंगा खेडला आपल्या शाखा ओपनिंग होणार गंगा खेडून आमचे बंधू आले तर दत्ता साळे त्यांचे मित्र आहेत काही तर गंगा खेडला सुद्धा शाखा ओपनिंग होणार सगळीकडे आपली संघटना जाणार आणि उगाच जाणार नाही उगाच कामापुरती काहीतरी अन्याय झाला तर तिथं लढायसाठी जाणार आहे उगाच त्याच्याहून पैसे काढायचे त्याच्याहून पैसे काढायचे किशात भरायचे याच्यासाठी आपली संघटना नाही अजिबात। आपली संघटना फक्त कष्टाची आहे जी सोमनाथ भाऊने केले ती पुढे करणार आम्ही आणि ठोक ठोक।